पर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर आपण या. आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जात आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देतो आहोत. सन्माननीय रवींद्रजी सोरटे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक द्या. चला राजू सर या. मिस्टर केटीबीएल या नावाने ओळखले जातात, मात्र या स्पर्धेमध्ये एक इम्पॉर्टंट नॉक त्यांनी खेळला जिथे 50 धावा त्यांनी वैयक्तिक हाताळल्या आणि त्याच दरम्यान त्यांना प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल, जिथे दीपकदादा लोखंडे या नावाचं टी शर्ट त्यांना सामनावीर म्हणून दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच राजू कंक हे पाहायला मिळाले. मात्र ही मॅच आपण जिथे पाहतोय, जिथे काटेकरवाडी विपक्ष घराळवाडी अशी ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल, जिथे टॉस जिंकलाय तो काटेकरवाडी आणि त्यांनी मात्र क्षेत्र निवडलंय, बॅटिंग करण्याचं क्षेत्र निवडलंय. आघाडीला दोन फलंदाज योगेश आणि अक्षय ही जोडी त्यांना भेदण्यासाठी मॅन्डेटरी पॉवरप्लेच्या षटकामध्ये नितीन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय, जिथे नितीन हे येथील पहिल्या षटकाच्या दरम्यान पाहायला मिळतील. नितीन यांच्याकडे आपण नजरा वळूया, चर्चा रंगवूया, काय घडेल या मॅचचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा, क्रिकेटचं मादक सौंदर्य या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पहा इथे योगेश स्ट्राईक एंड वरती आहेत. योगेश यांच्याकडे पाहता शनी मात्र एक वेगळी भुरळ पडली आहे, त्यांनी मात्र किमया केली आहे. आतापर्यंत त्यांची कारकीर्द कशी घडली आहे, ती घडलेली असेल तर भूतकाळ होता, मात्र भविष्यकाळ काय आहे, वर्तमान काळ काय आहे त्यांचा हे देखील पाहावं लागेल. योगेश स्ट्राईक एंड वरती अगेन्स्ट द निखिल नितीन आहेत, माफ करा नितीन गोलंदाजीच्या रनवेवरती. चला स्पीडअप घ्या, तीन षटकांचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने फुलर लेनचा बॉल इम्पॅक्ट टाकत असताना पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवलाय. पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासा, बिग फिश ऑन द बिग बास्केट, बॅक टू द पवेलियन बॉर्डर. योगेश मी निवेदन करेन घराळवाडी संघ आपल्या संपूर्ण संघाला निवेदन असेल की आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला आपल्यासाठी स्टँड आहे, त्या स्टँड मधून आपण आपले खेळाडू पाठवायचे आहेत. काटेकरवाडी हा नियम आपल्यासाठी आहे. काटेकरवाडी संघ संपूर्ण स्क्वॉडने याची नोंदणी घ्या. आम्ही इथे डगआउट बनवलेले आहेत, ते आपल्यासाठीच आहेत, इथूनच आपण जायचं आहे, याची नोंद घ्या. नवीन फलंदाज येतील, नाव आहे सतीश. काटेकरवाडीचा एक पहिला हद्रा लागलेला आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. पुढचा बॉल नितीन या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती ब्रेकथ्रू मिळवून दिलाय. कोणताही धाव न बनवता त्यांनी पवेलियन एंडमध्ये पाठवलंय फलंदाजाला. किंबहुना पाहूया पुढच्या बॉलवरती. ओ यावेळी इम्पॅक्ट टाकत असताना पहा इथे काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने पहा, बॅक टू बॅक दुसरा हद्रा देत असताना हा गोलंदाज पाहायला मिळालाय. गोलंदाज हॅट्रिक बॉल वरती ऑन आहे, मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक मिळवेल का. गोलंदाज तयार आहे, फलंदाज गणेश आहे. ओ
या वेळी पहा भन्नाट वेगाने हात आलेला हा बॉल इथे डॉट बॉल येतोय आणि आपण विचार केला ना तर या गोलंदाजाची चर्चा रंगवली गेली आहे जिथे गोलंदाज नितीन यांनी मात्र आतापर्यंत तीन चेंडू हात आले आणि तिन्ही बॉल वरती धाव मिळाली नाहीये। ही जमेची बाजू राहिली आहे काटेकर वाडी या संघासाठी, मात्र आता धोक्याची घंटा म्हणून समोर आलाय हा गोलंदाज नितीन। हो यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका डीपीश एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इथे फट्ट्याने ठोकला एक मॅग्निफिसंट चौकार, नाव आहे गणेश, याचा बाट मधून आलेला हा चौकार पाहायला मिळालाय। गणेश हे नाव असं म्हटलं जातं ना की प्रज्ञेच्या आणि कर्तृत्वाच्या नायकाला, नमन असेल विनायकाला। विनायक नावाचा गणेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे। विनायकाची गणेशाची नावं फार अनेक आहे जिथे संकट मोचक म्हणून देखील पाहायला मिळतात। गणेश स्ट्राइक एंड वरती आहेत अगेन्स्ट द नितीन, चार बॉल चार धावा। पुढचा बॉल यावेळी पहा इथे अतिशय भेदक, पहा असं म्हटलं जातं ना की ताश के पत्तों में जोकर और क्रिकेट के मैदान में यॉर्कर नेहमी नेहमीच फसवत असतो। इथे फसवलंय फलंदाजाला, क्लीन बोल्ड केलंय, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, बॅक टू द पवेलियन पाठवलंय या फलंदाजाला आणि सांगितलंय एक तेरी ना तू दुसरी मेरी। धन्यवाद। तदनंतर मात्र जाऊया जिथे आपण पाहतोय ना आतापर्यंत इन ॲट नंबर पाच वरती चार फलंदाज बाद झाले, तीन फलंदाज बाद झालेत आणि सूर्या हे फलंदाज आलेत स्काय मैदानाच्या आतमध्ये आलेत। पहा यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड, इथे पहा फॉरवर्ड आले तदनंतर मात्र फील्ड केलाय, एक धाव कम्प्लीट केली गेली आहे, या एका धावेने धाव संख्या पाच या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे। जिथे पहिलं षटक संपतंय अशी घोषणा पंच आमच्याकडे करतायत आणि एका षटकाच्या पाठीमागे पाच धावा काटेकर वाडी हा संघ आता मात्र बाड पाच मध्ये आलाय, जिथे धावांचं गणित त्यांना उंच उंचाच उंच या उंचीवरती घेऊन जावं लागेल आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं ना तर घराळवाडी या संघाने मात्र इम्पॅक्टिव्ह गोलंदाजी केली गेली आहे। नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतील, नाव आहे, चला गोलंदाजाचं नाव आहे आमच्यापर्यंत येऊ द्या राहुल सर, राहुलजी नाव देऊ द्या गोलंदाजाचं। ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर हे नाव गोलंदाजीच्या रनवेवरती इन आठ नंबर दोन वरती आलेत। ज्ञानेश्वर यांच्याकडे नजरा वळवूया कशा पद्धतीची गोलंदाजी असेल ज्ञानेश्वर यांची आपल्याला पाहायला मिळेल। पहिलाच बॉल घेऊन निघतील ओव्हर द विकेटने। हो यावेळी पहा लॉफ्टेड फटका आहे, मिस हिट आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि एक फलंदाज मात्र इथे पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन जावं लागेल, नाव आहे सूर्या, यांना मात्र डगआउटच्या दिशेने यावं लागेल, त्यांचा संपलाय खेळ। इथे गोलंदाज ज्ञानेश्वरने पहिल्याच बॉलवरती विकेट नवीन फलंदाज येतील इन ॲट नंबर तीन वरती। पहा यावेळी डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल, तिथे एसटी रक्षकाची सुरेख कामगिरी, एक धाव अंकित केली गेली आहे, धाव संख्या सहा या आकड्यावरती, सहा धावा धाव फलक्यावरती। जिथे ज्ञानेश्वर हे गोलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय, अरविंद हे फलंदाज राहिलेले आहेत,
हो यावेळी बॅकफुट वरती गेले, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड मध्ये बंबल होत आहेत, थोडस फंबल होताना पाहायला मिळाले आणि तद नंतर मात्र एक धाव अंकित केली गेली आहे। धाव संख्या 7 या आकड्यावरती। एका बाजूला काटेगरवाडी तर दुसऱ्या बाजूला घराळवाडी, या दोन संघांमध्ये चाललेले हे युद्ध। या युद्धामध्ये घराळवाडी या संघाने गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली आहे, सातत्याने गोलंदाज कमबॅक करून देत आहेत। पुढचा बॉल पहा, यावेळी ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, लॉंग ऑन वरून फील्ड करतील, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं तोपर्यंत मात्र मिळाल्या त्या दोन धावा। या दोन धावेने मात्र धावसंख्या वाढली आहे। दोन धावा अंकित केल्या गेल्या, दोन धावेने धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। ज्ञानेश्वर यांच्याकडे नजरा वळवूया, जिथे ज्ञानेश्वर अतिशय सुरेख लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतायत। चर्चा रंगवली गेली आहे ज्ञानेश्वर या गोलंदाजाची। पुढचा बॉल ज्ञानेश्वर ओव्हर द विकेट ने पहा, यावेळी लॉफ्टेड फटकाडी बी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत का तर या स्थितीत शॉर्ट्स एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या। या दोन धावेने आगे कूच करत असताना धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली, म्हणजे डबल डिजिट मध्ये जाताना काटेकरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय। टीव्ही स्क्रीन वरती आपण ज्ञानेश्वर यांना पाहतोय, फार सुंदर गोलंदाजी ज्ञानेश्वर यांची राहिली आहे, जे ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी निघाले आहेत। पहा यावेळी मात्र हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न राहिला आहे। ऑन साईडला एक धाव अंकित केली गेली आहे, धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती पोहोचण्यामध्ये यश मिळवलंय, 12 धावा हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळालाय। मात्र फलंदाजीसाठी अरविंद आणि त्यांच्या साथीला आलेले फलंदाज अक्षय हे आघाडीला आले आहेत, ते मात्र आता 5 धावेंवरती खेळत आहेत, मात्र स्ट्राईक वरती अरविंद आहेत। हो बॅटचा टॉपेज आणि तद नंतर मात्र बिहाइंड द विकेट। खऱ्या अर्थाने पाहिलं तर फर्स्ट स्लिप मधून ट्रॅव्हल करणारा हा बॉल, आणि दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांच्या पाठीमागे धावसंख्या 13 अशा आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण जातोय, जिथे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती एक लहानसा खेळाडू, जिथे आपण पाहतोय ना त्यांची उंची फार कमी आहे, मात्र राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत। नाव आहे अनिल, असं नाव येलंय, अनिल हे नाव समोर आलंय, आणि व्यासपीठावरती मान्यवरांची सातत्याने आगमन होत आहे, त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे। मात्र पहा यावेळी बॅकफुट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे धावसंख्या 1 ने वाढली आहे आणि जाऊन पोहोचली आहे सरळ 14 या आकड्यावरती। 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाले आहेत। आपण पाहतोय सातत्याने या रन्स कॅरी करण्याचा प्रयत्न आहे, जमवण्याचा प्रयत्न आहे, आणि चर्चा रंगवली गेली आहे, जिथे दीपक दादा लोखंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जय महाराष्ट्र येवती संघाचं हे नियोजन आयोजन, भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा। पहा यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला मिड ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, मात्र कोणतीही धाव इथे कॅरी केली जाणार नाहीये। धावसंख्या डॉट बॉलने जैसे थे वैसे आपल्याला पाहायला मिळेल।
पुढचा बॉल अनिल राउंड द विकेट ने हो यावेळी पहा चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. डीपीश लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील. एक कंप्लीट केली गेली आहे. स्कोर कार्ड जर विचार केला तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 धावा धावफलकावरती अतिशय सुंदर नियोजन आयोजन आणि तदनंतर मात्र या स्पर्धेचा थरार जिथे कराड तालुक्यातील प्रत्येक खेळाडू उत्साहित राहिलेला आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. पहा इथे पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून निघालेत राउंड द विकेटने हा गोलंदाज. फुलर लेनचा बॉल डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल. तिथे मात्र विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागेल ते फलंदाज अरविंद यांना जिथे स्ट्राईक एंड वरती. आता मात्र येतील ते फलंदाज अक्षय ज्यांनी मात्र आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक पाच सात धावींवरती खेळताना पाहायला मिळाले ते अक्षय. नवीन फलंदाज येतील नाव आहे रवींद्र ज्यांच्या पाठीवरती 18 नंबर जर्सीचं स्ट्रीकर आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षय स्ट्राईक एंड वरती त्यांना चौकार षटकार मारावे लागतील. हो यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. हिट होतोय तो स्टंप वरती आणि थोड नंतर मात्र डॉट बॉलची सांगता. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय आणि या मॅच मध्ये आता मात्र तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ फिनिश झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. काय घडेल अक्षय काय इम्पॅक्ट टाकेल. जिथे स्कोर कार्ड आहे ना तो फार बिलो आहे. जो लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाला जिथे 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. जिथे आपण पाहिलं ना तर काटेकरवाडी संघ थोडासा बागपुटवरती आहे. मात्र घराळवाडी या संघाने जी गोलंदाजी केली आहे ना ती फार सुंदर राहिलेली आहे. हो यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि कॅश ड्रॉप झाली आहे. एक कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न डेंजर इंडला फलंदाज. पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी कंप्लीट होईल का नाही इथे फलंदाज बाद होतील. अजूनही एक बॉलचा खेळ. चला थोडस स्पीडअप घ्या. जिथे प्रवीण आले आणि त्यांनी कोणताही बॉल फेस न करता ते पवेलियन एंडला पोहोचलेत. निखिल येतील. पंचांनी इथे निर्णय घेतलाय की रनअपला खेळाडू थांबतील. चला थोडस स्पीडअप घेऊया. अक्षय आहेत स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे फील्ड करतील. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. दुसरीसाठी जातील मात्र फलंदाज होतील बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या पाठीमागे धाव संख्या लगावली गेली ती 18. म्हणजे उत्तरार्ध मध्ये येणाऱ्या 18 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहे त्या 19 धावा. पुढील होणारी मॅच या मॅचचा टॉस होईल. 2 संघ लढतील जिथे आपण पाहतोय एका बाजूला संघ असेल शिंगणवाडी विपक्ष धनंजय भुरभुशी. या 2 संघांनी नोंद घ्या टॉस केला जाईल. पहा इथे उत्सव मूर्ती या व्यासपीठावरती. त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे ते डायनामिक डॅशिंग व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने अनेक कराड तालुक्यातील प्रत्येक व्यक्तिमत्वाला प्रभावित केलंय. हो ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला असं सांगितलंय की हो टाकलेलं पाऊल मी कधी मागे घेत नाही आणि हृदयात नेहमीच भिडत असतो असं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती उपलब्ध झालेलं आहे. हो आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय माननीय दीपक दादा लोखंडे यांचं या व्यासपीठावरती आगमन आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. दीपक दादा लोखंडे या व्यासपीठावरती आगमन होत आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या गावाचं नियोजन आपल्या गावाच्या तरुणांचा असलेला पाठिंबा खऱ्या अर्थाने
दीपक दादांसाठी एक बहुमूल्य असं हे वर्गीकरण राहील, जिथे प्रत्येक ग्रामस्थ दीपक दादांच्या पाठीमागे उभा राहतोय आणि या स्पर्धेला चार चांद लावतोय। येणारे बॉल असतील 18, तुम्हाला बनवायचे आहेत 19 आणि मी निवेदन करेन दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्यापर्यंत असावेत आणि तदनंतर दोन्ही संघांनी डगआउट मधून बाहेर जायचं आहे याची नोंद घ्या। आम्ही पवेलियन एंडच्या बाजूला बोथ साइड्सला डगआउट दिले, तिथूनच तुम्हाला जायचं आहे आणि पुढील होणारी मॅच शिंगणवाडी विपक्ष धनंजय भुरुभूषी या दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस्कवॉस इथे यायचं आहे। जव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे काटेकरवाडी विपक्ष घराळवाडी या दोन संघांमध्ये होणारे हे युद्ध, जिथे पूर्वार्धामधला खेळ संपलाय उत्तरार्धामधल्या खेळाकडे आपण जातोय, जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षडक हाताळण्यासाठी आघाडीला आलेले गोलंदाज आपण पाहणार आहोत। चर्चा रंगवली गेली आहे ज्या गोलंदाजाच्या दिशेने नजरा वळवल्या गेल्यात, नाव आहे सतीश। गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षडक हाताळण्यासाठी तर फलंदाजीसाठी मंगेश आणि त्यांच्या साथीला किरण हे दोन फलंदाज आघाडीला आले आहेत। जिथे 18 बॉल आणि 19 ची मॅच, लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र काटेकी टक्कर होणार यामध्ये दुमत नाहीये। काय घडेल या मॅच मध्ये, जाऊया या मॅचच्या दरम्यान। पहिलाच बॉल घेऊन निघालाय गोलंदाज सतीश आपल्या रनवेवरून राऊंड द विकेटने ही गोलंदाजी करेल। मी निवेदन करेन पुढील होणारी मॅच सिंगणवाडी विपक्ष धनंजय भुरभूषी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस केला जाईल। यस आदर्श, आदर्श आपल्या समेत जॉईंट होईल आणि तिथे टॉस केला जाईल। पहिलाच बॉल स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय। पहिलाच बॉल निर्धाव, येणारे 17 बॉल 19 ची मॅच, हाय वोल्टेज ड्रामा। गोलंदाज निघालाय पहा यावेळी मात्र ऑन साइट ला डीपीश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट ने सरळ डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क। मिळतील धावा चार, येतोय चौकार चार धावा। पुढचा बॉल पहा, पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका सेम रिझन, मात्र यावेळी रन्स दिलतील त्या 6, येतोय षटकार। पहा इथे 10 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय। जिथे घराळवाडी संघाचा हा फलंदाज इम्पॅक्ट टाकत असताना मंगेश यांच्याकडे नजरा वळवल्या, त्यांनी मात्र बनवल्या त्या वैयक्तिक 10 धावा। आता मात्र समीकरण आलंय, येणारे बॉल पंधरा आणि 15 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत फक्त 9 धावा, हे समीकरण आलंय। लवकर फिनिश करण्याचा ग्राह्य धरलंय, चला बॉल द्यायचा आहे, आयोजन कमिटीला विनंती असेल नवीन बॉल द्या।
चला आयोजन कमिटी निवेदन असेल बॉल द्या पंचापर्यंत नवीन बॉल सुपूर्द करा चला नवीन बॉल द्या येणारे बॉल 15 आणि 15 बॉलच्या पाठीमागे 9 धावेंची गरज आहे काय घडेल या मॅच मध्ये जिथे काटेकरवाडी संघ हा जो आहे ना तो बागफुट वरती गेलाय सातत्याने काटेकरवाडी या संघाला बाड पाच मध्ये हाताळले ते घराळवाडी या संघाने चर्चा रंगवली गेली आहे पहा पहिलाच बॉल डॉट आला होता तदनंतर मात्र दोन मोठे प्रहार आता मात्र पुढचा बॉल काय घडेल षटकार चौकार डॉट काय असेल या बॉलची कहाणी हो यावेळी पहा क्लीन बोल्ड सरळ या गोलंदाजाने इम्पॅक्ट टाकलाय जिथे व्हेरिएशन कॅरी केलं तदनंतर पाहायला मिळालं फलंदाज अतिशय लेझी पाहायला मिळाले जिथे कोणताही फुटवर्क नव्हता असं म्हटलं होतं ना की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क फार महत्वाचं असतं ते फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये आणि तदनंतर मात्र पहा सरळ इम्पॅक्ट टाकलाय तो यष्ट्यान वरती क्लीन बोल्ड केलाय या फलंदाजाला धनंजय भुरभुशी या संघाने मात्र टॉस जिंकलाय आणि त्यांनी घेतलंय ते क्षेत्ररक्षण आता मात्र नवीन फलंदाज येत गेले इन 8 नंबर 3 वरती फलंदाजी साडी घराळेवाडी या संघाकडून आपण पाहतोय प्रवीण आल्यात जिथे येणारे बॉल 14 आणि 14 बॉलच्या पाठीमागे 9 धावा बनवाव्या लागतील हो यावेळी पहा डीप इशकाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने एक जोरकस प्रहार आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन पहा इथे आयोजकांकडून एक निवेदन केलं गेलंय बागलवाडी हा संघ काही तांत्रिक अडचणी त्यांना या ठिकाणी आल्यात आणि त्या अडचणींवरती मात्र मात करता येऊ शकत नाहीयेत म्हणूनच ते या स्पर्धेमध्ये शिरकत करणार नाहीयेत लाईव्ह जर कोण आपण ह्या स्पर्धा पाहत असाल तर आपल्यापर्यंत निवेदन आहे जो दोन संघ आहेत त्यांना फ्रेश एंट्री इथे मिळेल याची नोंद घ्या इथून लाईव्ह टेलिकास्ट मध्ये तुम्ही जर ऐकत असाल घरापर्यंत तुमचा आवाज पोहोचला असेल तर आमच्या सागर पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप वरती मेसेज करा आम्ही तुम्हाला खेळवण्यासाठी प्रयत्न करू याची देखील नोंद घेतली गेली आहे यावेळी बॅकफुट वरती गेले पंच केलाय कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय एक धाव तर घेतली आहे दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालाय तिसरी मिळेल का नक्कीच तिसरी मिळणार नाहीये धावसंख्या 2 ने वाढली आहे जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती इथे असं निवेदन केलंय सागर सर री एंट्री असेल का जे संघ खेळून गेलेत किंवा अवेलेबल असतील त्यांनी री एंट्री करू शकता असा आमच्यापर्यंत कॉल आलाय ज्या संघांना या स्पर्धेमध्ये शिरकत करायची असेल ते री एंट्री करू शकतात दोन टीम्स आहेत ज्या दोन टीमांना खेळायचं असेल ते री एंट्री करू शकतात याची नोंद घ्या एका षटकाचा खेळ संपलाय एका षटकाच्या पाठीमागे 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे आता मात्र बनवायच्या आहेत त्या फक्त 7 धावा 12-7 इक्वेशन डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे किरण आपण पाहतोय जो पहिल्यांदा या मॅच मध्ये फेस करेल या गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅप वरती गोलंदाजीच्या रनवे वरती अक्षय आलेत 12 बॉल आणि 7 ची ही मॅच
बारा बॉल सात ही घमासान पहायला मिळेल जिथे कवर आणि डीप कवर मध्ये क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रोटेक्शन ऍडिशनल दिले गेलाय जिथे बारा बॉल आणि सात ची मॅच. चला थोडस स्पीडअप घ्या. पहिलाच बॉल डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय जिथे येणारे बॉल बारा आणि तुम्हाला बनवायचे आहेत फक्त सहा धावा. एक बिग एक मोठा प्रहार मॅच फिनिश एक बिग हिट. पहा इथे डॉट बॉल येतोय. येणारे बॉल अकरा आणि बनवायचे आहेत सहा. अकरा बॉलच्या पाठीमागे सहा धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. अकरा बॉल आणि सहा ची गरज. व्हाइट बॉल येतोय. जयदीप तात्या हॅलो. जयदीप अण्णा कुठे जयदीप अण्णा आपल्याला कॉल आहे या छोट्याशा लहानगाशा बाळांकडून. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर मॅच फिनिश केली आहे आणि विजयी संघ ठरलाय तो घराळेवाडी आणि काटेकरवाडी. मात्र इथे या फेरीमधून बाद होतोय. चला इथे मात्र या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक येतंय आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत. गोलंदाजी करत असताना सुरेख गोलंदाजी हाताळली ते नितीन ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. या नितीन आपल्याला हे प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आम्ही निवेदन करतोय की रिएंट्री मिळणार आहे दोन